हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लिव्ज किचनमध्ये मी तुमचे स्वागत करते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवतो, त्यातलाच एक पदार्थ आज आपल्याला बनवायचा आहे. नवरात्र स्पेशल प्रोटीनने भरपूर अशी मिठाई आज आपल्याला करायची आहे. घरच्या दोन तीन पदार्थांचा वापर करून आपण आज मस्त दुधाची बर्फी करतोय. याला मिल्क केक, मिल्क बर्फी असेही म्हणतात. आपण उपवास करतो आणि नवरात्रामध्ये भरपूर एनर्जी देणारा असा हा पदार्थ आपल्याला करायचा आहे. हा पदार्थ नक्कीच सर्वांना आवडणार आहे. त्यासाठी आपण 2 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेले, साखर घेतलेली 250 ग्रॅम घ्यायची, किंवा ही साखर थोडीशी कमी करू शकता तुम्ही, पण मी 250 ग्रॅम घेतलेली. आपली दुधाची बर्फी करण्यासाठी ही जाड लोखंडाची कढई घेतलेली, तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता. मी लोखंडाची कढई घेतलेली आणि आपलं दूध लागू नये म्हणून मग मी थोडं पाणी टाकते तळाला, त्यामध्ये आपण दूध टाकतोय. आता गॅस पेटवलाय, मोठी शेगडीवर करते मी. फुल गॅस केला, दूध उकळून घेऊ आपण आणि उकळल्यानंतर मग मीडियम गॅसवर आपल्याला सारखं हलवत राहायचंय. आता उकळून घेऊ दूध आपण. दुधाला उकळी यायला लागली बघा, आता आपण ते हलवत राहायचंय. आता इथून पुढे आपल्याला दुधाला छान उकळी आली, आपल्याला सगळी तळापासून छान हलवत राहायचंय आणि मीडियम गॅस करायचंय. आता लो टू मीडियम गॅस केलाय मी. या गॅसवर आता दूध आटून घ्यायचंय आपल्याला, 50% करून घेऊ आपण. हे दूध आटवताना आपल्याला थोडा वेळ जास्त लागतो, हे करताना शेजारच्या दुसऱ्या शेगडीवर आपलं वेगळं स्वयंपाकाचं कामही आपण करू शकतो, म्हणजे आपला वेळही वाचतो. आपलं दूध 70% आटलं बघा, सारखं हलवत राहायचंय ना. आता थोडं एवढं होईपर्यंत आपल्याला, आता आपण थोडं मधून मधून हलवलं तरी चालतं, पण आता सारखं हलवत राहायचं. आता मी गॅस कमी केला. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये बर्फी सेट करायची त्या भांड्याला आपल्याला आता तूप लावून घ्यायचंय. उंच असं भांडं घ्यायचंय, कोणते उंच घेतलं म्हणजे आपली बर्फी छान होते, मध्ये चांगला रंग येऊ शकतो त्याला छानपैकी. तूप लावून घेतलंय, बटर पेपर ठेवलंय. बटर पेपर ठेवल्यामुळे काय होतं, मिल्क केक किंवा ही मिल्क बर्फी छान निघते, म्हणून आपण असं बटर पेपर लावायचं आहे. मोठं लिंबू होतं बघा, ते अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. आपल्याला 2 टीस्पून घ्यायचं आहे बघा, हे बघा मोजून दाखवतो, गच्च भरून घ्यायचे. दोन टीस्पून घेतले मोजून, तेवढेच घ्यायचे आपण, म्हणजे आपलं त्याला दाणे चांगले येतात. यात आता तेवढेच 2 चमचे आपण पाणी टाकू. बघा आता आपण गॅस कमी करू. आता लिंबाचा रस टाकायचा, 75% आटलंय आपलं मिश्रण. बघा आता आपला मिल्क केक चांगला होण्यासाठी 2-3 टीप्स देते मी, त्या लक्षात ठेवा तुम्ही की आपलं मिश्रण ज्यावेळेस दूध आपण टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅस फुल करून जरी तुम्ही हलवत राहिले सारखं, पण त्याला मधून मधून तुम्ही सोडलं तरी हरकत नाही, 1-1, 2-2 मिनिट. पण ज्यावेळेस ते घट्ट व्हायला लागतं त्यावेळेस मात्र सारखं हलवत राहायचंय. गॅस कमी ठेवायचा आहे, लो टू मिडियम ठेवायचा आहे, किंवा एकदम कमी केलं तरी चालेल. बघा आता आपण यामध्ये हा लिंबाचा रस आणि पाणी मिक्स केलं ते मिश्रण टाकूया. 2 चमचे टाकते मी आणि मिक्स करून घेऊ चांगलं, म्हणजे यामध्ये दाणे होतात आणि एकदम हलवायासारखं आपल्या बर्फीचं टेक्स्चर येतं. छानपैकी छान होते एकदम आपली बर्फी. बघा लिंबाचा रस टाकल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागतं, असे दाणे झाले बघा. अजून आपल्याला हा सर्व टाकून द्यायचं घेतलं तेवढं बघा, तर ते सर्व टाकून देऊ आपण जे वाटीत केलं होतं ते, आणि हलवत राहू सारखं. आता एकदम छान झालं आपलं टेक्स्चर आपल्या बर्फीचं. बघा आपण लिंबाचा रस टाकल्यानंतर किंवा मिश्रण आपलं घट्ट झाल्यानंतर ते उडायला लागतं आपल्या अंगावर उडू नये म्हणून, आपण असं झाकण धरायचं आणि तूपही टाकू आपण त्यामध्ये. आता आपण हे 4 टेबलस्पून थिजलेलं तूप घ्यायचं आहे बघा, 4 टेबलस्पून घेतलेलं आहे, किंवा 50 ग्रॅम घ्या तुम्ही. थोडं थोडं टाकूया आपण आणि हलवत राहूया. लिंबाचं
बघा आपल्या मिश्रणाला दाणे किती छान आले, असे आले पाहिजे, जास्त मोठे नाही बारीक नाही, अशा पद्धतीने मग आपली बर्फी एकदम छान होते. आपण लिंबाचा रस टाकल्यानंतर 5 मिनिट हलवलेले, आता आपल्याला साखर टाकायची आहे. तर साखर आपल्याला मी गॅस कमी केलेला आहे, थोडी थोडी टाकायची, 1.5 कप साखर घेतलेली आहे आपण, एकदम नाही टाकायची. ही टिप तुम्ही लक्षात ठेवा की साखर आपल्याला थोडी थोडी टाकत हलवायचं आहे. आता मिक्स करून घेऊ. आपलं मिश्रण उडत नाही म्हणून आपण तूप टाकतो ना, आपली बर्फी एकदम मऊ छान छान टेक्स्चर येते एकदम, म्हणून आपण तूप टाकायचंय त्यामध्ये. थोडं थोडं टाकायचंय, ते तूप आपण 4 टप्प्यामध्ये टाकायचंय. साखर अशी थोडी थोडी टाकत 3-4 वेळा मी टाकून घेते. या पद्धतीने टाकायची साखर बघा. सर्व साखर थोडी थोडी करत टाकलेली मी, आता थोडी राहिलीशी मी सर्व टाकून देऊ आपण. अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली, तुम्ही कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार, थोडीशी 200 ग्रॅमही टाकू शकता बघा आपलं. आता शेवटी एक टीप तुम्ही लक्षात ठेवा की एकदम कमी गॅसवर आपल्याला मिश्रण करायचं, असं उडायला लागतं तेव्हा. आता तूप टाकते मी, थोडं राहिलं ते टाकून देते आता सर्व. आणि शेवटी आपण सारखं हलवत राहायचं, तळापासून हलवायचं हे लक्षात ठेवा तुम्ही, एकदम तळापासून हलवायचं, काहीच डागलं नाही पाहिजे. आणि असंच घ्यावं लागतं झाऱ्या. आता आवाज येते तुम्हाला थोडंसं वाटतं, पण याच पद्धतीचं घ्यायचं झाऱ्या वगैरे. असं आपल्या मिल्क बर्फीचं टेक्स्चर किंवा मिल्क केकचं टेक्स्चर किती सुंदर, एकदम परफेक्ट आलं. हे दिलेलं प्रमाण तुम्ही तेच फॉलो करा, आणि टिप मी दिलेले आहे त्या पद्धतीने गेलं तुमची बर्फी एकदम अशीच होईल, छान होते. फक्त आपल्याला लागू द्यायचं नाही, थोडा वेळ लागतो आपल्याला, 1.5 तास वेळ लागतो. सुरुवातीला दूध जेव्हा घेतो ना आपण, तेव्हा फुल गॅसवर जरी आपण केलं तरी काहीच हरकत नाही, फक्त लक्ष द्यावं लागतं मधून मधून. होत आलं बघा आपलं आता मिश्रण आहे. आपल्या मिठाईसाठी तुम्ही ॲल्युमिनियमची कढई अजिबात घेऊ नका, पितळी घ्या, नॉनस्टिक घ्या, आणि लोखंडाची तर चालतेच. आपलं बर्फीचं मिश्रण होत आलं बघा, 5 मिनिटात होईल. आता असं फेस यायला लागतं बघा इथे, आणि पॅन सोडायला लागला. अजून 5 मिनिट करू आपण. आपल्या बर्फीत छान सुगंध द्यावा म्हणून वेलदोड्याची पूट टाकते शेवटी टाकायची होत आल्यावर, छान सुगंध येतो त्याने आणि चवही चांगली लागते. बघा किती सुंदर टेक्स्चर आलं, रंगही छान आला एकदम. बघा आपलं मिश्रण झालंय, एकदम पॅन सोडायला लागलं बघा असं, आणि थोडी जाळी पडते तर ते आता आपण या भांड्यामध्ये काढून घेऊ. तेव्हा या पद्धतीचं झाल्यावर आपण काढायचंय भांड्याचं. ती कढई मोठी म्हणून मला ओतता येत नाही, असंच घेते मी झाऱ्याने. बघा कढईतलं सर्व मिश्रण आपण काढून घेतलंय, छान झालं बघा. कढई बघा तुम्ही एकदम क्लीन झालेली, काहीच नाही, फक्त आपल्याला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात एवढंच आहे. आता आपण हे सारखं करून देऊ, अशा पद्धतीचं करायचं. आपल्याला रंग यायचा आहे ना याला, छान रंग टेक्स्चर अजून यावं, अजून मध्ये शिजतं आणि शिजलं का मग ते जास्त दिवस टिकणारी मिठाई होती ही आपली. एक 150 रुपयाचा खर्च येतो, पण 600 ते 700 रुपयाची मिठाई आपली तयार होती. घरच्या मिठाईला तोडच नाही कोणतीच. आपण ते टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवणार आहोत, म्हणजे त्याला कलर चांगला येतो आणि सेटही छान होतं. आत्ता कलर छानच आहे पण अजून छान येईल ते शिजत राहील. बघा या टॉवेलमध्ये ठेवू आपण, छान झाली आपली बर्फी एकदम. हे झाकण ठेवते मी. हे 3 ते 4 तास ठेवायचंय, म्हणजे ते आतल्या उष्णतेने एकदम छान शिजतं. वरती जाड कपडा टाकायचा आहे, असं झाकून ठेवायचंय आणि एका कोपऱ्यात ठेवून द्यायचंय. आपला मिल्क केक झाकून ठेवला होता, 4 तास होऊन गेले. आता उघडून पाहू. तुम्ही रात्रभर ठेवलं तरी चालतं, छानच होते ती, जास्त सेट झाली का चांगलीच होती. बघा छान सेट झाली, एकदम छान. आपण आता काढून घेऊ. बटर पेपर लावलेलं आहे फक्त साईडला, आपण आता सुरी फिरवू. काढून घेऊ आता. बटर पेपरमुळे छान निघते
तुमचं समजा तुम्ही बटर पेपर नाही लावला तर काय करायचं, गॅसवर फक्त 2 ते 3 सेकंद फक्त भांडं ठेवायचं, छान निघते मग, एकदम सुंदर झाला आपला मिल्क केक। आपण आता कट करू, बघा आपले दुधाच्या बर्फीचं टेक्स्चर, कलाकंद बर्फीचं टेक्स्चर किती छान आलं, कलरही छान आला, एकदम सोप्या पद्धतीने दाखवली, परफेक्ट प्रमाण दिलेलं, तुम्ही अशीच करा, एकदम छान होते बघा। आपण पिस्त्याने गार्निश करू, झालं बघा छान झालं आहे, बर्फी छान झाली बघा, एकदम सुंदर झाली, पिस्त्याने गार्निश केली आपण, ती डबल कलरची झाली म्हैसूर पाकसारखी, मध्ये ब्राऊन कलर आला बघा, लाईट ब्राऊन कलर आला, जास्त दिवस टिकतेही, 4 ते 5 दिवस बाहेर टिकतेही, आणि फ्रीजमध्ये 15-20 दिवस किंवा महिनाभरही राहू शकते, इतकी छान बर्फी झालेली। तुम्हाला याचं टेक्स्चर तोडून दाखवते बघा मी, ते बघा एकदम सुंदर सॉफ्ट, एकदम सुंदर टेक्स्चर, आपल्याला जसे पाहिजे तसे एकदम बारीक बारीक दाणे बघा, सुंदर दाणे झालेले बर्फी। नक्की करा, तुमच्या कॉमेंट मला जरूर कळवा, तुम्ही या दसऱ्यासाठी जरूर करा, नवरात्रामध्ये उपासालाही चालते, खास मिठाईचा पदार्थ बनवून तुम्ही दिवाळीला सुद्धा करू शकता, एकदम छान मिठाई। पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, हॅपी नवरात्री।